भारत चीन सीमे रेषेवर जे जवान शहीद झाले त्यांना आमचे तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने पूर्ण श्रद्धांजली वाहत आहे। तरी भारतामध्ये चीनी वस्तूचे जवळजवळ 70% आगमन आहे आणि चीनचा वापर चीनी वस्तूचा वापर आहे। तरी भारतातील जे नागरिक आहेत त्यांनी चीनी वस्तूवर बहिष्कार टाकून त्यांची आर्थिक नाडी दाबावी, कारण आर्थिक नाडी दाबली तर जे चीन सरकार थोडं जागर येईल आणि जे चीन आणि भारत ह्या म्हणजे जे हे सीमा आहे त्याच्यावरील मोदी साहेबांनी लवकर तोडगा काढून आपल्या सैन्याची मनोबल उंच करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे। आणि जे भारत जगामध्ये जे कोरोना पसरला हा सुद्धा एक चीनचा डावच होता, कारण त्या चीनपासूनच कोरोना अख्या जगात पसरला आहे। तरी सगळ्या देशांनी चीनवर बहिष्कार टाकावा, चायना मालावर बहिष्कार टाकण्यासाठी व स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी या ठिकाणी जोडमारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। सध्याची जर परिस्थिती जर पाहिली तर मला सहज आठवत नाही, सगळ्यात मोठा हल्ला हा मानला जातो आणि अधिकारी आणि 20 जास्त जवान शहीद झालेत, 30 ते 35 जवान यामध्ये जखमी झालेले आहेत, त्यातले बी आवस त्यांच्यासुद्धा मृत्यूंचा आकडा या ठिकाणी वाढू शकतो। इतिहासातली म्हणलं तरी खूप मोठी घात नाही या देशाला या ठिकाणी धडा शिकवण्यासाठी, तर चायनाचे भरत चायना हा पूर्णकार देश या ठिकाणी जगामध्ये मानला जातो। पण या ठिकाणी आता आपल्या देशाने सुद्धा आत्मनिर्भर जे स्कीम मध्या काळात या ठिकाणी भारत सरकारने काढलेली आहे, कुठंतरी मेक इन इंडिया आत्मनिर्भर याच्या माध्यमातून आता या ठिकाणी स्वतःच्या पायावर या ठिकाणी देशाच्या माध्यमातून जी सप्लाय चेन आहे दुसऱ्याकडून काय घ्यायची या ठिकाणी गरज आपल्या देशाला पडली नाही पाहिजे, यासाठीच या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या देशातल्या राज्यातल्या चायना मालाचा वापर कमी करून स्वदेशी वस्तू जास्तीत जास्त वापर करावा हे आव्हान या ठिकाणी आज संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले।